श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी स्वामी सेवा सांगणार आहे जी मठामध्ये सांगितलेली आहे आणि ती अत्यंत सुंदर अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे। तर सगळ्यात जी पहिली सेवा आहे, सगळ्यात आधी लक्षात घ्या की लक्ष्मी त्यांच्यावरच प्रसन्न होते जे स्वच्छता बाळगतात, जे आळशी नसतात, जे लवकर उठतात। आणि आता हे बघा, ज्यांना झोपेच्या गोळ्या वगैरे चालू आहेत त्यांच्यासाठी नाही, किंवा जे नाईट शिफ्ट करतात त्यांच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला हे सांगत नाही आहे। पण सगळं काही ठीक असताना नुसत्या आळसाने झोपणे, काम सोडून झोपणे किंवा विनाकारण झोपणे, विनाकारण व्यसन करणे, तंबाखू, सिगरेट, दारू, मांसाहार हे माता लक्ष्मीला आपल्यापासून लांब नेणाऱ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही म्हणाल, मांसाहार करणाऱ्यांच्या घरी पैसा नसतो का? असतो। पण तो पैसा असून त्यांच्या घरात कितपत सुख नांदतं हे बघायला तुम्ही आम्ही नाही। त्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, नुसत्या मांसाहारावर मी पॉईंट ठेवलेला नाही, तर स्वच्छता म्हणा, व्यसन म्हणा, अशा अनेक गोष्टी आहेत, आळस म्हणा, संध्याकाळचे खिडक्या दरवाजे बंद ठेवणे म्हणा, किंवा मुख्य प्रवेशद्वारांमध्ये कशाही चपला पडल्या आहेत किंवा कशीही घाण पडलेली आहे, कसेही अंतर्वस्त्र वाळत घातलेले आहेत, अशी बरीच घरं असतात बघा जिथं तुळशीचं रोप तर असतं पण त्याच्यावर पाणी कुठलं पडत असतं तर वरती अंतर्वस्त्र किंवा बाकीचे कपडे वाळत घातले आहेत आणि त्याच्यावर पाणी पडत आहे। तर महिलांनो, या चुका अगदी आवर्जून टाळा। दररोज जी स्त्री सकाळी लवकर उठून सगळ्या घरातला स्वच्छ केअर करते, उमरा स्वच्छ करते, दरवाजा पुसते, उमऱ्यावर आणि दरवाजामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढते, नाही रोज जमत तुम्हाला, पण किमान सणावाराला किंवा गुरुवारी तरी या सेवा तुम्ही जर केल्यात तर तुम्हाला अत्यंत जास्त फायदा दिसेल। मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा, त्याच्यावर ओम स्वस्तिक काढत चला। नुसत्या कोरड्या हळदीने दररोज जर तुम्ही दरवाजावर ओम काढलात तो किती उठलाय किती नाही हे काही बघू नका, ओम काढा आणि मग बघा की तुमच्याकडे पैशाचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो पडल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते, अगदी नेहमी सांगते की माता लक्ष्मीला गुलाब आणि मोगरा अत्यंत जास्त प्रिय आहे। एक मिनिट, माता लक्ष्मी कशाने आकर्षित होते हे दाखवण्यासाठी मी 2 मिनिट उठले होते। मोगरा स्टिक, जो धूप उदबत्ती नाही, मोगऱ्याचा हा धूप आहे ज्याला काडी वगैरे काही नसते, आणि लांब स्टिक आहे मोगरा, ऑर्गॅनिक आहे। काल मला एक कमेंट आला की थोडं महाग वाटतंय, त्यात थोडंसं डिस्काउंट मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन, पण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत हे, त्यामुळं हे खात्रीनं घ्या। तुम्हाला कालही सांगितलं श्वसनाचा वगैरे कुठला त्रास होणार नाही। तर मोगऱ्याची धूप स्टिक सकाळ संध्याकाळ एक एक, किंवा सकाळी मोगरा आणि संध्याकाळी गुलाब, हे बघा गुलाबाची पण आहे, संध्याकाळी गुलाब हे ज्या घरात लावले जाईल तिथून माता लक्ष्मी हलूच शकत नाही, कारण तेवढे प्रभावशाली हे आहेत। त्याचप्रमाणे व्हाईट मस्क, काही काही लोकांना काल समजलं नाही, तर व्हाईट मस्क म्हणजे कस्तुरी, कस्तुरीचा सुगंध लांबून लांबून सुद्धा लक्ष्मीला खेचून खेचून आणेल असा असतो। त्यामुळं दिवसा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे, सकाळी एक संध्याकाळी एक असे, किंवा तिन्ही एकदम सुद्धा तुम्ही देवासाठी लावू शकता। आणि इतका सुगंध दरवळतो याचा की मी लावल्यावर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की इतके ऑर्गॅनिक आणि सुंदर प्रोडक्ट आपण खरेदी का करू नयेत। काल बऱ्याच जणांनी ऑर्डर केल्या आहेत आणि आज सुद्धा ऑर्डर करा, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। त्यानंतर बघा आपल्याकडे केशर चंदन टिळा, आता मी तुम्ही दाखवायला आणला नाहीये, स्वामींसाठी हिना अत्तर, स्वामींसाठी हिना गुलाब अत्तर, नुसते हिना अत्तर, ते पण ऑर्गॅनिक, नो केमिकल, विदाउट केमिकल, कुठलाही त्रास त्याच्यामुळे होणार नाही। केशर चंदन टिळा, केशर हिना टिळा, जो एवढ्या डबी क्वांटिटीमध्ये आहे आणि जो वापरल्यावर स्वामींसाठी, प्रत्येक देवासाठी तुम्ही तो वापरू शकता, माता लक्ष्मीला पण वापरू शकता, फक्त लक्ष्मी अन्नपूर्णा यांना वरून थोडंसं हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे। त्याचप्रमाणे काल दाखवलेल्या अयोध्या घी तुपाच्या वाती, आता या आहेत 30 तुपाच्या वाती 200 रुपयाला, आणि या आहेत 50 तुपाच्या वाती 330 रुपयाला।
यावर फक्त तुम्हाला कुरिअर चार्जेस आठवणीनं द्यावे लागतील. आता ह्याची किंमत आधी जास्त होती तेव्हा जास्तमध्ये मी विकले, आता ह्याची किंमत आपल्याला कमी आलेली आहे तर आपण कमीमध्ये विकणार आहोत. तर 330 आणि 200 लक्षात घ्या, प्राईज लक्षात घ्या. त्यानंतर हा आहे आपला अयोध्याच म्हणते, हा आहे आपला लोबान धूप, जो कप सामा कप म्हणतो ना आपण, कपाचा जो धूप असतो ह्याचा तर सुगंध आपल्याला म्हणजे वेड करून टाकेल की इतका सुंदर सुगंध ह्याचा दरवळतो घरामध्ये. एक पॅकेट तुम्हाला ओपन करून दाखवते, माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी लावते, एवढे पीस यामध्ये आहेत, 3, 6, 9, 12 म्हणजे तुम्ही साधारण 1-2 बॉक्स मागवा किंवा 3 बॉक्स मागवा, म्हणजे कुरिअर खर्चाला पण परवडेल आणि तुम्हाला घ्यायलाही परवडेल. यामध्ये लोबान आहे, ह्याचं विशेषण तुम्हाला सांगते की ह्याच्या ज्या खालच्या पंत्या आहेत त्या कशाच्या आहेत, तर शेणाच्या आहेत आणि त्यामुळे हे घरात लावलेले खूप चांगले आहे. गाईच्या शेणाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. तर त्याचप्रमाणे पंचगव्य पंटी, या तर तुफान चाललेले आहेत, लोक ह्याच्यासाठी नंबर लावून आहेत. शेणाच्या पंती ही जी आहे, पंती ही पंचगव्य शेणाच्या पंतीपासून, म्हणजे पंचगव्य सगळ्यांना माहिती आहे की गाईच्या 5 वस्तू जसं की शेण, तूप, दही, दूध असं जे असतं त्याच्यापासून बनवलेली ही पंती, आणि यामध्ये गाईचं तूप आणि कॉटनची वात, यामध्ये 25 पीस आहेत. आणि ही लावताना एक ताटली करायची जी तुम्हाला वापरातली नाही आहे, त्या ताटलीत हे लावायचं. शेवट ह्याचा होम होतो, छोटासा धूर तयार होतो आणि घरातली संपूर्ण नकारात्मकता दूर होते. असंच खाली किंवा देवघरात लावायचं नाही, अन्यथा काळं होईल, बाकी काही होणार नाही आहे ना. ताटली करा आणि ताटली लांब थोडीशी देवघरापासून लावा किंवा हॉलमध्ये मधोमध लावा, देवासमोर लावा, सगळ्या घरात ह्याचा धूर पसरवा. इतकी अफलातून की हे तुम्हाला बाजारात कुठंही मिळणार नाही याची खात्री मी देते. खूप सुंदर प्रोडक्ट आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवून मागवून बघा. आणि मी सांगते त्या त्या गोष्टी घेत चला. श्रीयंत्र सुद्धा मठातल्या ताई आपले गुरु माऊली स्वतः सांगतात की प्रत्येक घरात श्रीयंत्र हवे, लहान आणि मोठ्या दोन्ही साईजमध्ये श्रीयंत्र उपलब्ध आहेत, कुबेर यंत्र उपलब्ध आहेत, व्यवसाय वृद्धी पोटली, लक्ष्मी बरकत पोटली, साडेसातीची पोटली, विवाह पेटी, हे सगळं काही अवेलेबल आहे. पारद शिवलिंग, स्वामी मूर्ती, तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही, गणपती मूर्ती. आता काय करणार आहे मी, संध्याकाळी 6 वाजता साधारण लाईव्ह घेणार आहे. रुद्राक्ष तोरण, कवडी तोरण, अनेक प्रकारचे ब्रेसलेट, जसे विद्यार्थ्यांसाठी ब्रेसलेट, नातेसंबंधांसाठी ब्रेसलेट किंवा 7 चक्रा ब्रेसलेट, रोज ब्रेसलेट, लव्ह रिलेशनशिपसाठी ब्रेसलेट, ह्याचे लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा आकर्षित करणारे ब्रेसलेट, असे अनेक ब्रेसलेटसुद्धा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ग्रीन क्रिस्टल आपल्याकडे अवेलेबल आहे. कवडीचे जे छोटंसं झाड ज्याला आपण म्हणतो कवडी ट्री, गोमती ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे. रुद्राक्ष तोरण, रुद्राक्षाच्या माळा, स्फटिकाच्या माळा, हे सगळं काही आपल्याकडं ओरिजिनल आहे. किमती थोड्या जास्त असतील तरी काळजी करू नका, तुमच्यापर्यंत ओरिजिनल माल पोहोचवण्याचा ताई दादांना माझा प्रयत्न असतो. जास्तीत जास्त चांगलं आणि खरं मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. असं 30, 40, 50, 60 रुपयाच्या वस्तू ज्या बाजारात अगदी इझिली अवेलेबल मिळतात पण त्याची खात्री कुणी देत नाही, अशा वस्तू आपल्याला आणायच्या नाही आहेत. तर 6:00 लाईव्हला सगळ्यांनी या. सगळ्याच्या सगळ्या वस्तू मी एका लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता लाईव्हमध्ये भेटू. तोपर्यंत यातली जी कुणाला कोणती ऑर्डर करायची आहे तो खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच करा, फोन करू नका. ज्यांच्या ऑर्डर पोचल्या नाही आहेत त्यांनी सुद्धा फक्त मेसेज करा. फोन कुणाचेही रिसिव्ह मी करणार नाही, कारण मला आता कामाला बसायचं आहे, आपल्या ऑर्डर पॅकेजिंगला बसायचं आहे. त्यामुळं अगदी माफी मागते तुमची की मी फोन कुणाचा उचलू शकत नाही. यातलं काही हवं असेल तर व्हॉट्सअपला कृपया मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन एखाद्या विषयासोबत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.